माझं मॉर्निंगचं हाऊस क्लिनिंगचं जे रुटीन आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. म्हणजे सकाळी माझं सर्व कामं आटपले आणि बाकीचे सगळे जे झोपेतून उठले की मी माझं ही रोजचं काम करत असते. म्हणजे सोफावरते, दिवाणावरते, त्याचबरोबर ज्या उशा असतात त्या व्यवस्थित लावून ठेवते जेणेकरून पद्धतशीर थोडंसं दिसेल या पद्धतीने. आणि जे एक्स्ट्राचं सामान असतं हॉलमधलं ते सर्व आतल्या रूममध्ये नेऊन ठेवते. आणि व्यवस्थित थोडंसं ठेवलं तर व्यवस्थित दिसतं घर, नाही तर ते तसंच राहतं. म्हणून थोड्या वेळाने आणखी पुन्हा जसंच्या तसं होतं. पण मी रोज या पद्धतीने करते. आणि माझ्या आजी सासूबाईंचा फोटो आहे, त्यांचा म्हणजे आता सध्याच आमच्या घराला वॉलपुट्टी आणि कलरिंग झालं होतं त्यामुळे त्यांचा फोटो लावायचा राहून गेला. तो टेबलवरच ठेवला होता आणि तो हार पण छान स्वच्छ धुवून सासूबाईंनी तिथे आणून ठेवला होता, तो आता मी ठेवून देत आहे. त्याच पद्धतीने माझं पूर्ण झाडून झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला हॉलच दाखवला, पूर्ण घरामधलं दाखवलेलं नाही आहे. आणि हा एक गाला नक्की असावं ज्यांच्याकडे स्टाईल आहे त्यांच्याकडे, कारण मातीचं घर परवडलं एक वेळेला पण स्टाईल नाही. कारण त्याच्याहून दिवसभर जे सुरू राहतात, तुम्ही दिवसभरात 3-4 वेळा जरी पुसलं तरीही त्यावर काही ना काहीतरी डाग राहतातच. आणि या पद्धतीने जर असलं तर पटकन आपण एक वेळा किंवा 2 वेळा दिवसभरात पुसू शकता नाही. आणि एक गोष्ट की आपण सोफ्याखाली, दिवाणखाली किंवा अशा पद्धतीने टेबलखालीसुद्धा हा जातो, जास्त काही किंवा तेवढी जागा सोडून द्यायची अशातला काही प्रकार नसतो. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळीकडे हे यूज करू शकता, म्हणजे तुम्ही एखादा टेबलसुद्धा पुसू शकता. आता आमच्याकडे आहेत तर याचे 2 मिळतात, तर एक आम्ही फरशी पुसण्यासाठी केलेला आहे आणि दुसरं जे आहे ते वरचे जळमटं वगैरे किंवा झाया वगैरे त्याने पुसल्या जातात. त्याचाही व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट्स करून सांगा, मी तोही तुमच्याबरोबर शेअर करेल. त्या ज्या पद्धतीने मी सांगितलं की आत्ताच काम झालेलं आहे घराचं आमच्या कलरिंगचं वगैरे, त्यामुळे तुम्हाला पसारा दिसेल, तो थोडा इग्नोर करा. आणि जर तुम्हाला माझं रुटीन पाहायचं असेल किंवा माझे व्हिडिओ, आणि मी हा हे चॅनल यासाठी सुरू केलेला आहे की माझ्यासारख्याच ज्या हाऊसवाईफ असतात त्यांनाही काही गोष्टी माहिती असाव्यात किंवा सांगावे मी, की जेणेकरून त्यांची लाईफसुद्धा थोडी इझी होऊन जाईल, त्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा. आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.